शेतकरी गाय पालन करतो आणि या गायींना असा नवीन आजार आला लंपिंग डिसीज म्हणून ते फार मोठ्या प्रमाणात झालं होतं तर त्याला त्याच्यासाठी पोल्ट्री का आणि इंजेक्शनचाही प्रयोग केला पण 3 दिवसात लवकरात लवकर कवर झाली आणि असे फार मोठमोठले फोड येऊन फुटले होते ते तर ते लवकर कवर झालं पोल्ट्री कामुळं आणि जिडं फक्त पोल्ट्री का दिलेलं तिडं ते डिसीज थांबून ते बी कवर होत आहे पण मग ह्या स्टेजमध्ये एकदम फास्टमध्ये थांबलेलं आहे तर त्याचं पोल्ट्री काही जे आहे इम्युनिटी म्हणून फार मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीनं काम केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला मिळालेला आहे. धन्यवाद. मेरा नाम है गणेश सोनोने. मैं पशु सेवादाता हूँ. इस गाय को लंपी डिसीज हुआ था. हमारे जो साहब है कोलपे साहब, इनके निर्देशनों सर हमने उनको ट्रीटमेंट शुरू कर दी थी और इनको ओरली पोल्ट्री का भी पिलाया और 3 दिन हो गए इसको ट्रीटमेंट करते हुए. आज ये बड़ी बड़ी गठिया थी वो छोटी हो गई और ये बैठ गई है नीचे और ये जो है ये तो डायरेक्ट ख़त्म ही हो रही है ऐसा हमें दिख रहा है. 3 दिन में बहुत ही फ़ायदा हुआ है. पोल्ट्री का ओरल दिया है और इंजेक्टेबल ट्रीटमेंट भी दिया है इसको एलोपैथी का. जो आपने इंजेक्टेबल भी इसको दिया और पोल्ट्री का भी दिया और अभी वो दूसरी काउ थी उसको खाली पोल्ट्री का ही दिया. खाली पोल्ट्री का दोनों ट्रीटमेंट में आपको क्या फ़र्क दिया? ये जो गाय है ना वो बहुत ही जल्दी रिकवर हो गई है. इसका मतलब मुझे ऐसा लगता है इंजेक्शन भी इनको दिया है और वो जो पोल्ट्री का है ना वो भी दिया है. दोनों भी दिया है ना वो बहुत ही फास्ट है